लोकसभा निवडणुकांसाठी संपूर्ण आचारसंहिता लागू झाली आहे या काळात सर्व राजकीय पक्षांचे फ्लेक्स झेंडे पोस्टर बॅनर काढण्याची कारवाई सुरू झाली आहे परंतु भिंतीवरील सत्ताधारींचे कमळ मात्र प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आहे केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा निकाल देखील नुकताच लागला असून यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छतेचा दर्जा चांगलाच घसरला आहे लोकसभा निवडणुकीसाठी दहा मार्च रोजी सायंकाळपासून आचारसंहिता लागू झाली आहे पुणे शहरामध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर दोन दिवसांपासून शहरातील बॅनर फ्लेक्स झेंडे काढण्याची कारवाई सुरू झाली आहे यामध्ये आतापर्यंत पाच हजार आठशे आठ बॅनर फ्लेक्स झेंडे काढण्यात आले आहे सत्ताधारी भाजपने शहरातील भिंतींवर काढलेले कमळ कारणीभूत असल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे परंतु आता भिंतींवर रंगवलेली कमळे रंग देऊन पुसून टाकावी लागणार आहेत यासाठी प्रशासनाला किमान आठ दहा दिवसांचा वेळ लागणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली